काळमावाडीत कोळशिंदा सदृश प्राण्यांच्या कळपाच्या हल्ल्यात चार शेळ्यांची पिल्ले ठार चार शेळ्या गायब शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान राधानगरी तालुक्यातील काळ येथील बाबूराव कृष्णा चौगले या शेतकऱ्याच्या चार शेळ्यांच्या पिल्ल्यावर कोळशिंदा सदृश प्राण्यांच्या कळपाच्या हल्ल्यात ठार केले आहेत तर चार शेळ्या गायब आहेत यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे बुधवारी दुपारी बकरी चारण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला शासनाने या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग होत आहे काळमावाड येथील परिसरात अनेक शेतकरी शेळी पालन करून आपला उदरनिर्वाह करतात इकडे उन्हाळी शेती पिकांना पाणी नसल्याने शेती पिके घेता येत नाहीत तर दुसरा कोणताही रोजगार नाही यामुळे शेळी पालन हाच या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे काळमावाडी येथील बाबूराव चौगले हे शेतकरी बुधवारी दुपारी काळमावाडी धरणाशेजारील फराळे ग्रामपंचायत ग्रामपंचायत हद्दीत शेळ्या चरण्यासाठी गेले होते त्यानंतर दुपारी शेळ्या पाणी पिण्यासाठी गेल्या असता कोळशिंदा सदृश प्राण्यांनी शेळ्यांच्यावर हल्ला केला या हल्या चार शेळ्यांची पिल्ली जागीच ठार झाली असून चार शेळ्या गायब आहेत त्याही कोळशिंदा सदृश कल्पाच्या प्राण्याच्या शक्यता शेतकऱ्याने व्यक्त केली आहे याबाबतची माहिती शेतकऱ्याने प्रादेशिक वन विभागाला दिली आहे मृत पिलांचा पंचनामा करून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणं अत्यंत गरजेचं आहे तर सदरशा घटनेची माहिती मिळताच वनपाल संजय भाट वनरक्षक जितेंद्र साबळे वनसेवक सखाराम जेरी यांनी घटनेची पाहणी करून सदर घडलेल्या घटनेच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावून पुढील तपासाच्या दृष्टीने गायब असणाऱ्या शेळ्या जंगल हद्दीत या प्राण्यांनी फरफट घेऊन गेले काय पाहण्याकरता प्रादेशिक विभागाची टीम जंगल हद्दीत तपास करणार आहेत कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे वदनिकवल का घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म